वास्तविक ज्याला आपण परमेश्वर असं म्हणतो तो इतका उघडा आहे, इतका उघडा आहे की त्याच्यापेक्षा उघडा आणि दुसरं कोणी नाहीच. तुम्ही डोळे उघडले तरी तोच दिसतो, डोळे मिटले तरी तोच दिसतो. तुम्ही म्हणा मग आम्हाला आम्हाला का दिसत नाही, त्याचं कारण तुम्ही पाहत नाही म्हणून. सरळ त्याचं उत्तर आहे, तुम्ही पाहत नाही म्हणून तो तुम्हाला दिसत नाही. तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला दिसेल. सांगायचा मुद्दा काय, तो किती उघडा आहे, त्याच्या इतका उघडा दुसरा कोणी नाहीच. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी हवेत बसलेल्या, हवेत सगळी मंडळी हवेत बसलेल्या, हवा डोळ्याला दिसते का? नाही दिसत. आपण हवेत बसलेलो आहोत याची तरी तुम्हाला जाणीव आहे का? मी आता सांगितली तेव्हा कळलं. खरं सांगा, मी आता तुम्हाला जेव्हा बोललो तेव्हा तुमच्या ध्यानात आलं की खरंच आपण हवेत बसलोय, पण हवेची आपल्याला जाणीवच नाही. आणखीन सांगतो, त्या हवेशिवाय तुम्ही जगू शकाल का हो? हवेशिवाय जगू शकाल? नाही जगू शकणार. हे तरी तुम्ही ओळखता का? हे सुद्धा तुम्ही ओळखत नाही. त्या हवेला आपण इतकं विसरून गेलेलो आहोत की हवा आहे आपल्या ध्यानात नाही, हवेमुळे आपण जगतो हे आपल्या लक्षात नाही, आणि हवा आपल्या पुढे मागे वर खाली सर्व ठिकाणी आहे ह्याची जाणीव नाही. परमेश्वराचं असंच आहे, परमेश्वराचं असंच आहे. तो सर्व ठिकाणी आहे, तो सर्व ठिकाणी आहे. आत्ता या क्षणी सुद्धा तो सर्व ठिकाणी आहे. आपण त्याला पाहत नाही म्हणून तो आपल्याला दिसत नाही. गंमत अशी आहे की त्याच्यासाठी थोडस आपल्याला सूक्ष्म व्हावं लागतं. म्हणून ही जी दृष्टी सूक्ष्म करायची असते ती कशी करायची हे सद्गुरू शिकवतात. मी तुम्हाला एक गंमत सांगतो, हे माझ्या पुढे घड्याळ आहे, हे घड्याळ आहे. आता हे घड्याळकडे पाहिल्यानंतर मी तुम्हाला विचारलं तुम्हाला काय काय दिसतं ते सांगा, तर तुम्ही सांगाल हा पट्टा दिसतो, हे कवर दिसतं, ही चावी दिसते, काटे दिसतात, कागद दिसतो, आकडे दिसतात, सगळं तुम्ही सांगाल. पण एक गोष्ट तुम्ही सांगायची विसराल, काच दिसते म्हणून. काच तुम्हाला दिसते का म्हणून बघा, तुम्हाला काच दिसतच नाही. तुम्हाला घड्याळ दिसतं पण काच दिसत नाही, कारण काच ही इतकी उघड आहे आणि ती इतकी तुमच्या समोर आहे की काचेतून पाहिल्याशिवाय तुम्हाला आतलं घड्याळच दिसत नाही, आणि तरी सुद्धा तुम्हाला काच दिसत नाही. जरा हातातल्या घड्याळाकडे बघा म्हणजे कळेल. हे मी का सांगतोय की आपल्याला देव पाहिजे, देव पाहिजे म्हणून आपण बोंबलतो, तो आपल्या समोर आहे, जवळ आहे, पण आपलं त्याच्याकडे लक्ष जात नाही. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ओवी आहे, ते असं म्हणतात, अरे अर्जुना मी तो कैसा मुखाप्रती भानू जैसा, परी या प्राण्यांचे दैव कैसे ते मजन ओळखती, असं म्हटलेलं आहे. मुखाप्रती भानू जैसा, की ज्याप्रमाणे सूर्य आपल्या समोर असतो आणि तो पाहण्यासाठी आपल्याला काहीही कष्ट करावे लागत नाही, फक्त डोळे उघडे करावे लागतात. डोळे मिटून तो दिसत नाही, फक्त डोळे उघडायचे आणि त्याला पाहायचं, इतकं सोपं. तसा हा परमेश्वर, फक्त आपण आपली जी दृष्टी आहे ना त्याला आपण तिसरा डोळा असं म्हणतो, त्याला ज्ञानदृष्टी असं म्हणतात. ते ज्ञानदृष्टीने पाहावे, पाहुनी तेथेची राहावे, निजध्यासे तद्रूप व्हावे, संग त्यागे, असे एके ठिकाणी आणि संत म्हणतात. सांगायचा मुद्दा असा की
हे जे तत्व आहे परमेश्वर ज्याला आपण म्हणतो तो उघडाय उघडाय. गंमत बघा, पृथ्वीपेक्षा पाणी सूक्ष्म, पाण्यापेक्षा प्रकाश सूक्ष्म, प्रकाशापेक्षा हवा सूक्ष्म, हवेपेक्षा आकाश सूक्ष्म, आकाशापेक्षा कॉस्मिक माइंड सूक्ष्म, कॉस्मिक माइंडपेक्षा कॉस्मिक लाईफ सूक्ष्म. हे जे कॉस्मिक लाईफ आहे, खरं सांगायचं म्हणजे तोच परमेश्वर आहे.